एका सिनेमाच्या कथानकाप्रमाणे महाराष्ट्रात एक मोठी राजकीय घडामोड घडली शिवसेनेत बंड घडलं त्यानंतर मग सुरत गुवाहाटी आणि गोवा ते मुंबई असा झाडी डोंगर आणि हॉटेल हा प्रवास आपण सर्वांनीच पाहिलाय या सगळ्यांमध्ये एक व्यक्ती जी त्यावेळी शिंदेंच्या तावडीतून पळून येण्यात यशस्वी ठरली ती म्हणजे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख वीस ते पंचवीस जणांनी मला पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचलं माझ्या शरीरावर चुकीच्या पद्धतीने प्रक्रिया करण्याचं षडयंत्र रचलं पण मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे मी मंत्र्यांसोबत गेलो होतो पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आता मी माझ्या घरी परत आलोय या भावना नितीन देशमुख यांनी नागपूर विमानतळावर दाखल झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या होत्या आता याच नितीन देशमुखांना आपला बाळापूर विधानसभा मतदारसंघ राखता येईल का हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ आखाडा या भागात स्वागत अकोला जिल्ह्यात असलेलं बाळापूर हे खरं तर विदर्भातील ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं शहर आहे एकेकाळी मुघलांची राजधानी म्हणून बाळापूरला ओळखलं जायचं अकोला जिल्ह्यातील राजकीय प्रयोगांची भूमी म्हणून बाळापूर मतदारसंघाची ओळख आहे कारण मागच्या तीस वर्षात या मतदारसंघाने जवळपास सगळ्याच राजकीय पक्षांना प्रतिनिधित्व दिले सध्या शिवसेना ठाकरे गटाचे नितीन देशमुख हे बाळापूरचे आमदार आहेत त्यांची आमदारकीची ही पहिलीच टर्म आणि ते आमदार झाल्यानंतरच शिवसेनेत एवढी मोठी फुटीची नाट्यमय घडामोड घडली आणि त्या देशमुखांसोबतचा किस्सा म्हणजे एखाद्या सिनेमाच्या स्टोरीला पण लाजवेल असाच होता नितीन देशमुख यांचं मूळ गाव चिन्नी आहे त्या गावच्या सरपंच पदापासून त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली त्यानंतर ते, ते पातूर पंचायत समितीचे उपसभापती झाले आणि तब्बल तीन वेळा जिल्हा परिषदेचं हे त्यांनी भूषवले या दरम्यान जिल्हा परिषदेत त्यांनी कृषी सभापती पदाची जबाबदारी पार पाडली दोन हजार नऊ ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जनसुराज्य पक्षातर्फे निवडणूक लढवली त्यावेळी त्यांना तेवीस हजारांच्या आसपास मतं पडली होती दोन हजार सोळा आणि सतराच्या दरम्यान नितीन देशमुख हे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख झाले आणि त्यानंतर झालेल्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत ते शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले बाळापूर विधानसभा मतदारसंघात मागच्या पाच वर्षात अनेक व्यापक राजकीय फेरबदल झाले दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादीकडून संग्राम गावंडे यांनी निवडणूक लढवली होती आणि जवळपास सोळा हजार चारशेच्या आसपास त्यांना मतं मिळाली होती आता सध्या संग्राम गावंडे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात आहेत अर्थात महाविकास आघाडीसोबत म्हणजेच नितीन देशमुख यांच्यासोबत असल्याने आपल्या आघाडीतील प्रमुख घटक पक्षांची एकत्रित मोठ बांधून त्यांची मतं शिवसेनेकडे वळवण्याचं मोठं आव्हान सध्या नितीन देशमुख यांच्यासमोर आहे त्याशिवाय भाजपकडून देखील या मतदारसंघात चाचपणी सुरू आहे त्याशिवाय गुवाहाटीवरून परत येत शिंदेवर आणि फुटलेल्या चाळीस आमदारांवर गंभीर आरोप केलेले नितीन देशमुख यांच्या विरोधात शिंदे गटाने देखील दंड तोपटलेत या मतदारसंघात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसचे लक्ष्मणराव तायडे हे निवडून आले होते त्यानंतर वीस वर्ष काँग्रेसला इथं आपला पाय रोवता आलेला नाही चारला दोन हजार ला भाजप दोन हजार नऊला ला आणि चौदाला सलग दोन निवडणुकांमध्ये तत्कालीन भारिप बहुजन महासंघाला वर्चस्व राखण्यात यश आलं होतं पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत नितीन देशमुख यांनी नि पचा डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांचा अठरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मतांनी पराभव केला आणि बाळापूरच्या किल्ल्यावर प्रथमच त्यांनी भगवा फडकवला या निवडणुकीत डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर यांना पन्नास हजार पाचशे पंचावन्न मतं तर एमआयएम चे उमेदवार रहमान खान यांना चौवेचाळीस हजार पाचशे सात मतं मिळाली होती एक वेळी एकनाथ शिंदे बरोबर त्यानंतर गुवाहाटीतून परत ठाकरे गटात असा प्रवास नितीन देशमुख यांचा आहे तसं त्यांच्यासमोर आव्हान देखील आहेत विधानसभा निवडणुकीत महायुती आणि वंचितच्या उमेदवारांशी त्यांचा संघर्ष होणार आहे याबरोबरच नुकतंच तपास यंत्रणांनी त्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावलाय बेनामी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आमदार नितीन देशमुख यांची चौकशी सुरू झाली आणि त्यांच्या जिल्हा परिषद कार्यकाळापासूनची कुटुंबाची माहिती देखील घेण्यात आली आहे आता निवडणुकीच्या तोंडावर अशा पद्धतीने देशमुख यांची चौकशी सुरू झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे आता एकाहून अधिक पक्ष एकत्र येत युती झाली आघाडी झाली तर नक्कीच जागावाटपावरून पेच निर्माण होणार हे नक्की अशाच पद्धतीचा पेच बाळापूर विधानसभा मतदारसंघातही आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या तीनही पक्षांनी बाळापूरच्या जागेवर आपला दावा सांगितलाय भाजपकडून तेजराव थोरात माजी आमदार बळीराम सिरस्कार आणि नारायण गवानकर त्यानंतर शिंदे गटाकडून माजी आमदार गोपीकिशन बजोरिया रामेश्वर पवळ आणि विठ्ठल सरप तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संदीप पाटील आणि कृष्णा अंधारे अशी इच्छुकांची नावं आहेत यंदाची विधानसभा निवडणूक ही अत्यंत चुरशीची आणि रंजक होणार या तिळमात्र ही शंका नाही पण बाळापूर विधानसभा मतदारसंघात नितीन देशमुख पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवू शकतील का आणि यंदा मशाल पेटवण्यात त्यांना यश ये येईल का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा